सकळ हसरी असावी, शिवरायांची मूर्ती नजरेसमोर दिसावी, मुखी असावे जगदंबेचे नाव, सोपे होईल सर्व काम। आलेल्या सर्व लाडक्या कडसिकांचा सकाळच्या सत्रामध्ये विक्रांतकडे प्रतिष्ठान क्रिकेट संघ आयरे गाव आयोजित श्रद्धांजली चषक 2018 या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत। आज स्पर्धेचा तिसरा दिवस, याच्यासाठी केला अट्टहास हक्षण गोड व्हावा आणि आयोजकांनी केलेली मेहनत, त्यांनी केलेले परिश्रम, आज मात्र यशाच्या उंच शिखरावरती ही स्पर्धा प्रवास करताना तुम्ही पाहू शकाल। पहिला सामना अतिशय चांगला झाला, मात्र गोलंदाजी आणि फलंदाजी अतिशय चांगली झाली वडवली टीम कडनं, आणि तो सामना जिंकून आजदेगाव संघाला डॉमिनेट करून पुढच्या फेरीमध्ये आलाय। तकदीर मात्रे, अरविंद पाटील, सागर पाटील, सतीत जाधवचा वडवली संघ, आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगला संघर्ष, एक चांगला क्रिकेटचं द्वंद्व युद्ध घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय। सामना तुम्ही पाहू शकाल, गावदेवी क्रिकेट संघ आगासन आणि त्या टीमला फाईट करतोय। कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट मधील एक अतिशय चांगला गोलंदाज संघामध्ये बिलॉंग करतोय त्या आकाश वारेकरचा दिवा संघ तुम्हाला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षण करताना। आकाश येतोय पहिलं पिवनचं षटक घेऊन, सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल, करण बेडेकर त्यांना सेकंडला त्याला साथ देतोय। कॅप्टन ऑफ द टीम संघाचा नेता संघनायक नागराज मुंडे। सामना सुरू होईल, दोन्ही संघांना आमच्या स्पर्धेचे लाडके शिल्पकार विक्रांत केणे प्रतिष्ठान आयरीगाव यांच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा। ही स्पर्धा DCWSMDच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग युट्यूब वरती लाईव्ह एन्जॉय करतोय, तर सर्व लाडक्या कडसिकांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि पहिल्या फेरीतला दुसरा मोठा संघर्ष तुमच्या समोर सुरू होतोय, दिवा वर्सेस गावदेवी आगासन। पहिला चेंडू आकाश वारेकरचा करण साडी फ्रंट फुटला येऊन करणना ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केला। अनिकेत पाटील खूप वेगाने येतोय, तोपर्यंत दोन धावा नक्कीच त्या ठिकाणी मिळतील। दोन धावेच्या मदतीनं अकाउंट ओपन झालंय गावदेवी आगासन संघाचं। मॅच खूप चांगली रंगेल, कारण एका बाजूनं सुमित पाटीलची फलंदाजी, एका बाजूनं करण नागराज ओमकार मोनीशची फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल। तुम्ही या मॅच मध्ये क्रिकेटचा स्टँडर्ड नक्कीच पाहायला मिळेल लाडक्या प्रेक्षक वर्गाला। आकाश तयार, हा चेंडू आकाशचा चांगला फटका, करण बेडेकर अटॅकिंग स्टान्स मध्ये स्वतःची बेदकता दाखवत असताना फटक्यानं खूप लवकर परिचय देतोय। चेंडू जात डीप मध्ये एक्सा कव्हरला, चेंडूला नक्कीच त्या ठिकाणी अडवलं जात आहे, आउटफील्ड फास्ट आहे, मात्र प्रयत्न खूप चांगले केले क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी डीप मध्ये आकेश तुम्ही पाहू शकाल। आणि तोपर्यंत तीन धावेच्या मदतीनं धावपालक वेगाने पुढे सरकेल, फलकावरती धावा पाच। गोलंदाज सज्ज होईल नक्कीच, काल आमच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये असलेले जितेश पाटील आयरेगावरून बिलॉंग करतात, त्यांचा काल वाढदिवस होता, नक्कीच त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊयात। विक्रांत केणे प्रतिष्ठान आणि सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाकडनं नक्कीच तुमचं आयुष्य यशवंत हो, नक्कीच या शुभेच्छा आपण तुम्हाला देऊ। या मॅच मध्ये एक सिंगल येते नागराज मुंडेच्या बॅट बनना, टीमची टोटल एका धावेने पुढे सरकेल संत वाहते इंद्रायणी आणि संत सावत। सुरुवात पहिल्या पावर प्ले मध्ये पाहायला मिळते आहे, कारण कॉन्सेप्ट खूप चांगलं रंगत आहे, कारण एका बाजूनं चांगला गोलंदाज दिवा संघाचा आकाश वारेकर, ज्यानं खूप कमी वयामध्ये आपलं नाव कोरलं या टेनिसच्या पटल्यावरती, SP दादर सारख्या मोठ्या संघामध्ये सुद्धा व्यावसायिक क्रिकेटला सुरुवात केली आहे। आकाश वारेकरनं दोन्ही फलंदाज एका चेंडला डायरेक्ट डील होतं, मग कुठेतरी लक फॅक्ट त्या ठिकाणी साथ देतोय करण बेडेकरला। ही विकेट अतिशय महत्वाची आहे, कारण KJU मुंडे बरेच दिवस झाले टीम मध्ये नाही आहेत, आणि त्यावेळी सातत्यानं ज्यावेळी KJU टीम मध्ये नसेल त्यावेळी मात्र फ्लाइंग स्टार देणं गरजेचं असतं गावदेवी आगासनला, कारण KJU मुंडेची दोन षटक नेहमीच आगासन टीमसाठी अतिशय उपयुक्त असतात। मग तो संघामध्ये नसताना कुठेतरी टार्गेट चांगलं सेट करावं लागेल 55 ते 60 धावेचं पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना गावदेवी आगासन टीमला। आकाश वारेकर तयार होतोय, हा चेंडू नागराजसाठी मोठा फटका दाखवायचा होता, आणि फलंदाज मात्र डायरेक्ट बाद झालाय, क्लीन बोल्ड दांडी गोल झाली आहे, पहिला धक्का गावदेवी आगासन संघाला।
थँक्यू. नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी आता त्या ठिकाणी आमच्या ऑफिशियल पंचांकडून केली जाती आहे. नक्कीच आता मध्ये टेक्नॉलॉजीचा फायदा किती होतोय पाहायचा आहे. हा फायदा नक्कीच कोणाला होईल? अगसन की दिवा. नक्कीच फलंदाजाला त्या ठिकाणी बाद घोषित केल्या पंचांनी मध्ये काहीतरी नक्कीच त्या ठिकाणी चर्चा केली जाते दोन्ही पंचांमध्ये. आणि तिसऱ्या पंचांचा कॉल त्या ठिकाणी केला जातोय. आकाश अतिशय शोर कॉन्फिडेंटली आहेत. आकाश ओंकार नक्कीच तुम्हाला जायचं नाही. ओंकार आयोजकांकडून ही सूचना येते आहे, लक्ष असू द्या. ओंकार फलंदाज नॉट आउट आहे नक्की जशी माहिती त्या ठिकाणी येते आमच्या तिसऱ्या पंचांकडनं. नक्कीच पाहिजे फायनल डिसिजन आता अजून मध्ये काय येतोय. मेन अंपायर कडनं नक्कीच आम्ही निर्णयाची वाट पाहू सुजित दादा. फायनल डिसिजन आमच्या पर्यंत लवकर पोहोचवा. आकाश आकाश मैदानाच्या बाहेर जायचं नाही, लक्ष असू द्या. आकाश आकाश आलो नाहीये. नक्कीच पंच फायनल डिसिजन घेतील. मैदानाच्या बाहेर कोणताही खेळाडू आला पाहिजे नाहीये, लक्ष असू द्या. मैदानाच्या बाहेर कुठल्याही खेळाडू यायचं नाहीये. आमचे ऑफिशियल पंच आहेत त्या ठिकाणी. नक्कीच त्यांच्याकडनं आम्ही चांगला डिसिजन नक्की तुमच्यापर्यंत जो योग्य तो डिसिजन नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आमचे सुजित पाटील स्वतः त्या ठिकाणी जात आहेत आमच्या थर्ड अंपायर कडे. नक्कीच एस एम डी च्या माध्यमातून आता मात्र या ठिकाणी हा निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. लाईव्ह टेक्नॉलॉजीचा फायदा किती होतो तुम्ही पाहू शकाल. योग्य तो निर्णय नक्कीच येईल. मग त्यासाठी एक विनंती आहे दोन्ही टीम्सला. फायनल डिसिजन नक्कीच सुजित पाटील जे घारेवलीवरून बिलॉंग करतात आणि या स्पर्धेसाठी ऑफिशियल अंपायर म्हणून कामगिरी पाहिली जाती आहे. आमचे रमेश म्हात्रे सागाव, त्यानंतर सुजित पाटील घारेवली, सुभाष पाटील संदप नक्कीच यांना सुद्धा तुम्ही पाहिले कालचा पूर्ण दिवस. त्यानंतर पहिला दिवस आमच्यासोबत ते जॉईन होते, आज सुद्धा नक्कीच ते आमच्यासोबत जॉईन असतील. आमचे गुणलेखक नक्कीच आमच्यासोबत जॉईन झालेत. विपुल एस एम डीच्या माध्यमातून फायनल डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. सुजित दादा चला दिवा टीमच्या एका प्रतिनिधीने जा त्या ठिकाणी कन्फर्म करून घ्या. त्याचे लाईव्हला येत आहे नक्कीच ते तुम्ही स्वतः सुद्धा पाहून घ्या. आकाश कॅप्टन नाही यायचे दिवा टीमच्या संघनायकांना. सुजित दादा मी तर म्हणे कॅप्टनला याची गरज नाही आहे, फायनल डिसिजन तुम्ही देऊ शकता त्या ठिकाणी. नक्कीच निर्णय नक्कीच अतिशय मी तर म्हणेल काटेकोर आहे. टेक्नॉलॉजीचा फायदा मी म्हणाला नक्कीच होतोय. आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच लाईव्ह तुम्ही स्पर्धा पाहताय एस एम डिजिटल, त्याचबरोबर डीसी डब्ल्यूच्या माध्यमातून डोंबिवली क्रिकेट वर्ल्ड नक्कीच या दोन वेबसाईट नक्कीच एकत्रित येऊन जॉईंट इव्हेंट या ठिकाणी मात्र हा साजरा करतात लाईव्हचा. आणि प्रेक्षकांपर्यंत ही स्पर्धा म्हणजे तुमच्या स्मार्टफोन तुमच्या लॅपटॉप तुमच्या मॉनिटरवरती तुम्ही एन्जॉय करू शकाल. नक्कीच प्रेक्षकांमध्ये सुद्धा चर्चेला उधाण येत आहे. एक्झॅक्टली फायनल निर्णय काय येईल, आऊट की नॉट आऊट, नक्कीच या चर्चा प्रेक्षकांमध्ये केल्या जातात. प्रत्येक प्रेक्षक आता हातामध्ये मोबाईल घेऊन उभा आहे. तुम्ही पाहू शकाल बरेचसे प्रेक्षक स्वतः त्या ठिकाणी पाहत आहेत लाईव्हला एक्झॅक्टली काय घडलंय, कारण टेक्नॉलॉजी अलीकडच्या काळात खूप पुढे गेली आहे. स्मार्टफोनचं युग आहे.
आणि त्याचा फायदा नक्कीच उचलला जातोय आमच्या आयोजकांकडनं, आयोजन कमिटीकडनं आणि आमच्या ऑफिशियल पंचांकडनं. नक्कीच तो निर्णय त्या ठिकाणी एक्झॅक्टली पाहिला जातोय, विचार विनिमय केला जातोय आमचे थर्ड अंपायर, त्यानंतर आमच्या ऑफिशियल पंच रमेश मात्रे आणि सुजित पाटील यांच्या माध्यमातून. आमचे शैलेश शेलार सुद्धा तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये खूप मेहनत घेत आहेत. हे नाव सुद्धा विक्रांतगणे प्रतिष्ठान आयरी गाव श्रद्धांजली चषक 2018 या स्पर्धेसाठी. त्यांना आमचे करंदादा भगत असतील या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, त्यानंतर आमचे किशोर पवार आणि करंदादा भगत यांच्या माध्यमाने या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक टी शर्ट शिवशंभू शॉप कडून या ठिकाणी उपलब्ध झालेत. प्रत्येक प्रेक्षकाचं लक्ष मॅन ऑफ द मॅच कडे खेचून आणलं जाईल अशी एक आकर्षक ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते या सामना वीरासाठी. एक सुंदर ट्रॉफी, त्याचबरोबर चार्मी पॉईंट कडनं एक आकर्षक कॅप. स्पर्धा अतिशय मोठी आहे आणि आयोजन सुद्धा तेवढंच दर्जेदार आहे. रॉयल म्हणजे राजा आणि जो राजासारखा जगला नक्कीच राजासारख्या ज्यांना आयुष्य नक्कीच आपलं पूर्णपणे या डोंबिवली ग्रामीणच्या विकासासाठी आयरे गावाच्या विकासासाठी ज्यांना वेचलं आणि ज्या आपल्यामध्ये नाही आहेत स्वर्गीय विक्रांत बाळकृष्ण केणे त्यांच्या नावानं श्रद्धांजली चषक 2018 ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीय. फायनल डिसिजन नक्कीच आम्ही पंचांची वाट पाहतोय. ऑफिशियल पंच रमेश मात्रे नक्कीच आम्हाला माहिती देतील. अंपायर डिसिजन नॉट आउट. नागराज परत मैदानाच्या आतमध्ये जातील. निर्णय मी तर म्हणेल या ठिकाणी येतोय गावदेवी आगसनच्या बाजूला. चला मॅच स्टार्ट करायची आता, आता मध्ये वेळ नसेल.
गिज रमेश मात्रे आम्हाला माहिती देतात की फलंदाज नॉट आउट असेल. चल एक्झॅक्टली फायनल डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि फायनल आता मात्र दोन्ही पंच एकत्र येऊन त्यानंतर टेक्नॉलॉजीचा फायदा थर्ड अंपायरचा नक्कीच वापर त्या ठिकाणी करून या ठिकाणी मात्र बाद घोषित करतात. नक्कीच मिडल स्टंपला चेंडू ब्रश करून थोडासा मागे आला होता चेंडू. नक्कीच थोडासा त्या ठिकाणी फ्लाय झाला मिडल स्टंपला ब्रश करून. आणि या ठिकाणी फलंदाज क्लीन बोल्ड नागराज मुंडे बिग विकेट नवीन फलंदाज येतील इन ॲट नंबर 3 ऍज अ वन डाऊन. निल्सन मडवी मैदानावरती येताना तुम्ही पाहू शकाल अनेक वर्ष नक्कीच जो क्रिकेट खेळला विमळ गावदेवी आकर्षण टीम साठी. चेंडू कंप्लीट झालेत आतापर्यंत 5 धावा आले आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 7. आणि गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज होईल. पहिल्या पिवचा शेवटचा बॉल आकाश वारेकरचा. हा चेंडू निल्सन साठी बॅकफुट लाईले ऑन साइड ला स्वतःला बॅकलिफ खाली ठेवत असताना चांगला फटका दाखवला निल्सननं. अनिकेत पाटील खूप वेगानं आले डीप मध्ये मिड विकेट वरून तो पण एक सिंगल त्या ठिकाणी मेल गावदेवी आगसन टीमला. आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल फलकावती लागेल. चांगलं षटक विमळ हाताळलंय आकाश वारेकरनं. धावा दिलेत फक्त आणि फक्त या ठिकाणी तुम्ही पाहताय 8 आणि एक महत्वाची विकेट जे संघनायक होते गावदेवी आगसन टीमचे नागराज मुंडे त्याला बाद करण्यामध्ये यश आलंय. आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर एका फलंदाजाला गमावत असताना 8 धावा फलकावती सेट करतोय आगासन संघ. या स्पर्धेसाठी सुकेम डी तर्फे मोफत पाण्याची सुविधा या स्पर्धेसाठी आपल्याला मिळाली आहे. त्याचबरोबर श्री बालाजी फ्लॅक्स नक्की त्यांच्याकडनं मोफत बॅनर नक्की ज्या स्पर्धेसाठी आम्हाला मिळालेत त्या दोन्ही आमच्या सहकारी छान आम्हाला केलंय त्या सहकार्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात. आणि वळूयात मॅच कडे. पहिल्या षटकामध्ये धावाले 8 दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजीसाठी प्रितेश नक्की ज्या गोलंदाजीचा वापर केला जातोय. आकाश वारेकरनं पहिलं षटक अतिशय सुरेख हाताळलं. आकाश वारेकरचं फ्युचर मिळणं ब्राईट आहे कारण अतिशय चांगलं सामर्थ्य भरलं या गोलंदाजामध्ये. हा चेंडू निल्सन साठी थोडासा फुल्लर लेन्थ होता मध्ये लाईन थोडीशी दूर होती बासमन निल्सन मडवी पासून. निल्सननं बॅकफुटला येऊन इनसाइड आउट त्या ठिकाणी दाखवायचं होतं निल्सन मडवीला. मग चेंडू खाली राहिलाय जास्त बाउन्स या खेळपट्टीवरती बॉलला मिळत नाही आहे आणि गोलंदाजांना अनुकूल असलेली खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळती आहे. हा चेंडू निल्सन साठी लव फुल टस होता सरबाट खेळले चांगला फटका फिल्डर आहे तो खूप वेगाने अनिकेत पाटील. व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण दाखवलं अनिकेतनं वाऱ्यासारखा वेगानं धावून आला. आणि ज्या क्षणाला चेंडू सी मारेशा बाई क्रॉस होणार त्या क्षणाला मध्ये हाताचा पिसारा तडीकडे फुलला अनिकेतचा आणि चेंडू मध्ये कॅरी करतोय. आणि 2 धावा नक्कीच वाचवलेत दिवा संघासाठी. एस टेनच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल एस टी रक्षक भूषण चौथेला
तो सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. म्हणजे या दिवस संघाचा गोलंदाज प्रितेश तयार. हा चेंडू रिवर्स दाखवलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी धनेश. अतिशय चांगला झेल टिपला, शॉर्ट कव्हरला आणि फलंदाज बाद. अजून एक मोठा धक्का गावदिव्या कसत संघाला. बिग विकेट निल्सन मडवी. डीजे निलेश पाटील आयरी गाव यांच्या माध्यमातून या आकर्षक ट्रॉफीज या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेत. त्यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफीज आम्हाला उपलब्ध झाल्यात. पांडुरंग पाटील आणि विनायक पाटील निकीज या दोन व्यक्तिमत्वा गणाचे आयरे गावावरनं बिलॉंग करतात. आणि आयरे गावचा राजा विक्रांत बाळकृष्ण केणे यांच्या नावाने क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीय. आणि आयरे गावचा प्रत्येक दानशूरदाता खुल्या हातानं खूप सहकार्य करतो या स्पर्धेसाठी. मॅन ऑफ द सिरीज ऍक्टिवा बाईक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. चंदन भगत निकीज यांच्या माध्यमातून ती बाईक आम्हाला उपलब्ध झाली आहे. त्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करू. यावी चांगला फटका, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप बदलाली अतिशय सुंदर होत. फटका सुद्धा तेवढा चांगला आणि दुर्मिळ होता. आणि या फटक्यावरती मात्र मिळतील चार धावा गावदिव्या कसन टीमला. आल्या आल्या आपला स्वतःचा इन्फॉर्म दर्जा स्वतःची ओळख दाखवत असताना किशोर हे नाव गोलंदाज प्रितेशला खोलवट टप्पाचा चेंडू होता. अतिशय चांगला फटका त्या ठिकाणी मात्र दाखवला. असे फटके ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप कमी पाहायला मिळत असतात. अजून एक सुंदर फटका. मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी डायरेक्ट देतोय. बॅकअप साठी फिल्डर येतील. त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. आणि या ठिकाणी मात्र दोन धावा कम्प्लीट होतील का. करण कुठेतरी थोडासा मात्र त्या ठिकाणी धोका पत्करला होता. मग यावेळी वेगानं दोन धावामध्ये कम्प्लीट केलेत करण बेडेकरनं. दोन धावेच्या मदतीनं टीमची टोटल पुढे सरकेल. फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी 16. पावरप्लेचं दुसरं षटक प्रितेशचं मार्गस्थ असताना राईट अप ओव्हर द विकेट. फ्रंट फुटला आले डान्सिंग डाऊन द विकेट. सर्र बॅटनं क्रिकेट मधला सर्वात सेफ आणि सर्वात देखणा फटका. बॅक टू बॉल म्हणजे एकच धाव या शॉटवरती मिळेल. आणि सुजित पाटील यांचा इशारा येतोय. दोन षटक या ठिकाणी कम्प्लीट झालेत. आकाशवारीकडनं प्रयत्न केला होता झेल कॅरी करण्याचा. मग झेल थोडासा दूर होता. मेहनत केली मात्र यश मिळालं नाहीये. म्हणजे दोन षटक या ठिकाणी झाली आहेत कम्प्लीट. आणि दोन षटक पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल फलकावती लागली आहे. दोन फलंदाज बाद झाल्यानंतर 17 धावा गावदिव्या कसन संघाच्या फलकावरती. थँक्यू डीजे. निकीज अग्री कोळी लोकसंगीत निकीज तुमच्यापर्यंत पोहोचवली जातात आमच्या डीजे कडनं. दोन षटक पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल फलकावती लागली 17. धावपलक अतिशय चांगला आहे. आणि नवीन षटक घेऊन येईल. सेकंड स्पेल मध्ये स्वतः येतोय आकाश वारेकर. हा चेंडू लिडिंग एज फलंदाज बाद. अजून एक यश मिळतोय आकाश वारेकरला. फलंदाज बाद झालाय. किशोरचा डाव त्या ठिकाणी संपतोय. थँक्यू डीजे. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो ना बदलो मत वे नक्कीच बदलते. मत जिंकण्याचं स्वप्न पाहिलंय आकाश वारेकरनं. आणि या दिवा संघानं आणि खूप मेहनत केली जाते. खूप स्ट्रगल करतोय.
आणि या सीझनला दिवस संघाला चांगले दिवस दाखवलेत. मी म्हणाल आकाश वारेकर यांना गोलंदाजी करत असताना त्याच्या सामर्थ्याच्या त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावरती लिडिंग ऑफ द फ्रंट ही भूमिका दाखवत असताना नेतृत्व करतोय. गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये दिवस संघाचं नवीन फलंदाज येतोय इन ॲट नंबर खुलवट टप्प्याचा चेंडू होता. बॅट्समन आले स्ट्रायकिंग वरती मोनिश पाचव्या क्रमांकाचा फलंदाज. जेव्हा जेव्हा टीमला गरज आहे तेव्हा तेव्हा सावरलंय या मोनिशनं गावदेवी आगासन संघाला आणि आज पुन्हा एकदा जिम्मेदारी असेल मोनिश वरती. हा चेंडू पडल्यानंतर काहीसा आतमध्ये आलाय. लाउडली अपील झालं होतं आकाश त्यानंतर यष्टी रक्षक भूषण कडनं. मग पंचतादेगणे दाखवत असताना लेग बायच्या सोबत एक सिंगल मिळती आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा DCWSMD माध्यमातून युट्यूब वरती लाईव्ह एन्जॉय करतायत. गोरपेवरून बाजीराव शिसवे जे पॅकर्स आहेत गोरपे संघाचे त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात. आयोजकांसाठी शुभेच्छा दिल्या जातात की आयोजन अतिशय चांगलं आहे. थँक्यू. वळूया मॅच कडे. आकाश तज होत आहे. हा चेंडू अजून एक चांगला फटका मोनिश मुंडेच्या बॅट बंद चेंडूचा तो डीप मध्ये आकेश आहे त्या ठिकाणी. नक्कीच आकेश धनेश हे दोन बंधुराज तुम्ही सातत्यानं पाहता या दिवा टीम मध्ये. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच वेगानं आले होते मोनिश आणि करण आणि दोन धावा मात्र इझिली कम्प्लीट केलेत. सुजित पाटील यांना तुम्ही पाहू शकाल पंजाबच्या भूमिकेमध्ये. घारिवली संघाच्या बाजूला नेहमीच सलामी करत असतात सुजित पाटील. आणि या सीझनला एक मोठी क्रीडा स्पर्धा सुरू आहे शिळगाव संघाच्या माध्यमातून. आमदार चषक सुभाषजी भोईर नक्कीच कल्याण ग्रामीणचे जे आमदार आहेत त्यांचे युवा सेना प्रमुख मुंब्रा कळवा विभाग सन्माननीय सुमितदादा भोईर यांच्या नेतृत्वाखाली जो क्रीडा सोहळा सुरू आहे आमदार चषक त्या स्पर्धेमध्ये नक्कीच दोन सामने जिंकून पुढे सरकलाय जय गणेश घारिवली संघ. हा चेंडू खोलवट टप्प्याचा होता आकाश वारेकरचा. किती कॉन्फिडेंटली गोलंदाजी होती तुम्ही पाहू शकाल. क्षेत्रक्षण सुद्धा तेवढंच दर्जेदार. मग दोन धावा वेगाने कम्प्लीट करतात. नक्की समोर गोलंदाज चांगला असेल तर सिंगल डबल कडे लक्ष द्यायला हवा धावपाला खलत ठेवायला हवा. आणि जर तुम्ही धावपाला खलत ठेवला तर गोलंदाज विकेटचा प्रयत्न करत असतो आणि त्यावेळी जर लाईन भरकडले तर एखादा मोठा फटका चांगला गोलंदाज असो तुम्ही दाखवू शकाल. आणि तेच केलं जात आहे कुठेतरी लाईन ब्रेक करण्याचा प्रयत्न आहे आकाश वारेकर या गोलंदाजाचा. फलंदाजी करताना करण बेडेकर आणि मोनिश मुंडेचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू अतिशय सुरेख आहे. किती वेग आहे तुम्ही पाहू शकाल. SP दादर हा एक व्यावसायिक मोठा संघ आहे ओमकार देसाईचा. आणि त्या टीम मध्ये का निवड झाली आहे कल्याण डोंबिवली ग्रामीण मध्ये या खेळाडूची हे सिद्ध केलं. दोन षटक हाताळली. पहिल्या षटकामध्ये धावा दिला 8 गडी बाद केला 1. दुसऱ्या षटकामध्ये आले पॉवर प्ले कम्प्लीट झाल्यानंतर अजून हावी ठरला अजून वर्चस्व गाजवला आकाश वारेकरना. फक्त आणि फक्त 6 धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट या षटकामध्ये सुद्धा नक्कीच मिळाली आहे आकाश वारेकरला. आणि 3 षटक फलकाबाजी कम्प्लीट झाल्यानंतर थोडासा हळुवार गतीनं पुढे सरकतोय. आतापर्यंत गावदेवी आगासन टीमची टोटल फलकाबाजी लागली आहे 23 ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट्स. अतिशय चांगलं संगीत तुम्ही ऐकत होतात. म्हणजे या ठिकाणी शुभागमन झालंय जे गावदेवी उसळणे संघाचा एक जबरदस्त अनुभवी डावा त्याचा स्ट्रायकर फलंदाज अजय भंडारी याचं व्यासपीठावरती अजय दादा आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती केलं जाईल. टीमची टोटल 3 षटक पूर्ण झाल्यानंतर फलकावधी लागली आहे या ठिकाणी 23. मग अजूनपर्यंत मी म्हणेल
मागे पडला नाहीये. गावदेवी आगासनकडे अजूनपर्यंत 2 षटक बाकी आहेत आणि या विकेटवरती 50-52 धावेला मॅच डिपेंड होताना काल त्याचबरोबर पहिल्या दिवशी आपण पाहिलेत आणि आज सुद्धा पहिला सामना 54 धावाच फक्त फलकावरती आल्या होत्या. मग त्या धावा चांगला खेळ करून तकदीरमातेच्या वडवली संघाना चेस केला याचा सुद्धा आवाज उल्लेख करायला हवा. मग अरविंद पाटील ना पहिल्या मॅच मध्ये मैदान गाजवला, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली टीम वडवली संघासाठी. मग या मॅच मध्ये येणाऱ्या 2 षटकामध्ये अजून तर 25-27 धावा आल्या तर मग 50-10 सरासरी फलकावधी लावू शकेल गावदेवी आगासन आणि ताकद आहे या धावा फलकावधी सेट करून देण्याची बॅट्समन करण बेडेकर आणि मोनिश पाटील मध्ये सॉरी मोनिश मुंडे मध्ये. आणि या ठिकाणी मध्ये करणला बात करायचं असेल तर मी म्हणाल कुठेतरी आता गेम प्लॅन करावा लागेल कारण करण आणि मोनिश ही दोन नाव आहेत, दोन फलंदाजमध्ये थांबले तर चांगल्या फलकावधी पोहोचू शकतील गावदेवी आगासन संघाला. मला आवडलेलं एक प्रतिम वाक्य मी नक्कीच सांगेल, करणसाठी जिंकायची क्षमता इतकी ठेवा की आपल्याला हरविण्यासाठी आपल्याला बाद करण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले पाहिजेत आणि करणला बाद करण्यासाठी नेहमीच आव्हान असतं गोलंदाजांपुढे. कारण एक क्लास फलंदाज दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट देत आहे तो उभा तोच आलाय. 2 धावा झालेत कम्प्लीट. अनिकेत आला होता खूप वेगानं बॅकअप साठी, चांगली फेकी चांगलं सिलेक्शन झालंय अनिकेत कडनं आणि 2 धावा या ठिकाणी नक्कीच मिळतील बॅट्समन करण बेडेकरला. आता सिंगल डबल न धावपळक पुढे सरकवून चालणार नाहीये कारण आता मात्र गरज आहे मोठ्या फटक्यांची. 11 चेंडूंचा खेळ अजून पर्यंत बाकी आहे, म्हणजे किती टार्गेट पहिल्या सत्रामध्ये फलकाबद्दी लावतोय संघ आगासन. ओवपीचे चांगला फटका गॅप मध्ये खेळले, लॉंगल आणि मिड विकेट मध्ये जो गॅप होता काऊ कॉर्नरचा तो गॅप मधून चेंडू सीमा रेषा फाडून फरार झालाय. 1 बाउंस ओव्हर द रूफ 4 धावा. Exclusive picks by DJ R. फलंदाज आता करण मग त्या ठिकाणी गिअर अप करतोय चौकाराच्या मदतीने. आता मग टीमची टोटल वेगाने पुढे सरकतीय गावदेवी आगासन एक अतिशय चांगला सामर्थ्यवान संघ आहे. ज्या टीम मध्ये कोणत्याही संघटना फाईट देण्याची ताकद आहे नागराज मुंडे नेतृत्व करतात या संघाचं आणि पाच या ठिकाणी करण बेडेकर सातत्य टिकून ठेवतोय का हल्ला चढवला जातो का भूषणवरती. हा चेंडू भूषणचा यावी लाईन चांगली होती, लाईन मिस केली बॅट्समन करण ऑफ स्टंपला आले शॉर्ट साठी जागा बनवली. करणला वाटलं की चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा येईल. मग आताच उल्लेख केला होता की या चेंडू वरती या खेळपट्टीवरती चेंडूला जास्त उसळी मिळत नाहीये त्यामुळे फलंदाजांना धावा बनवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतोय. गोलंदाज तयार होईल भूषण चौथे दया या नावानं सुद्धा जाणलं जातं या खेळाडूला. ओव्हर द विकेट येतो करण समोर. हा चेंडू करण साठी मिस टायमिंग आहे, फिल्डर पुढे सरकले आकेश सोपा झेल होता मत कॅरी करू शकले नाहीयेत बॅलन्स त्या ठिकाणी गमावलाय आणि चेंडू जात लॉंग ऑफ ला बीट करून सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी. करण बेडेकरला दिलेले जीवनदान आता कुठेतरी घातक ठरू शकेल कारण हा एक असा फलंदाज मी आताच उल्लेख केला होता ज्याला बाद करण्यासाठी तुम्हाला फक्त प्रयत्न नव्हे तर कट रचावे लागतात आणि त्याला दिलेलं जीवनदान पाच किती महागड ठरत आहे किती फायदा उचलतो संधीचा. शॉर्ट ऑफ लेंथ आणि यावेळी मोठा फटका, चुकीला माफी नाहीये दाखवून दिले करण. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता बॅकफूटला आले लांगांच्या डोक्यावर फेकून दिलं सीमा रेषा बाहेर अप्रतिम आणि दर्जेदार षटकार करण बेडेकरच्या बॅटमधनं. थँक्यू डीजे. एक चौकार त्यानंतर एक षटकार आणि आता मात्र डगआउट मध्ये थोडस स्मित असे तुम्हाला पाहायला मिळेल ओमकार आणि आगासन टीमच्या सर्व समर्थकांच्या चेहऱ्यावरती कारण आता टीमची टोटल चांगल्या स्थितीमध्ये आली आहे. फलकावरती धावा येतात 39 आणि फायटिंग टोटल आतापर्यंत सेट करून देतोय या मॅच मध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावरती करण बेडेकर नाव आगासन टीमला. हा चेंडू करण साठी इनर एज होती, चेंडू कीपरला मात्र त्या ठिकाणी कॅरी करता आला नाहीये कारण चेंडू अतिशय खाली राहिला बॅटची कडा घेऊन आणि त्या ठिकाणी मात्र एक धाव मिळेल बॅट्समन करणला.
चार षटक झालेत कंप्लीट, तीन षटकामध्ये जो संघ मागे पडला होता धावींसाठी धडपडत होता संघर्ष करत होता गावदेवी आगासन, आणि या षटकामध्ये मध्ये करणना इम्प्रुमायझेशन आणला आणि स्वतःला सिद्ध केलं. करण बेडेकरना 17 धावा या षटकामध्ये तब्बल कुटून दिल्या आगासन टीमला आणि 10 ची सरासरी. चार षटक कंप्लीट झाल्यानंतर फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल 40 धावा, 3 गडी बाद झाल्यानंतर आगासन संघ फलकावरती लावतोय. बाळूभाईचं गाणी तुम्ही ऐकत होतात. तुझा तो हसरा चेहरा आताही नजरेसमोरून हटत नाहीये, तुझी ती दिलेली हाक अजून साथ घालतीय. एवढा कसा निष्ठूर झालास, अचानक आम्हाला सोडून निघून गेलास. नव्हतो रे आपण एक रक्तातले, पण नात्य तर मात्र रक्ताच्या पलीकडलं होतं आणि त्याच नात्याची आठवण ठेवून नक्कीच बाळूबाईच्या सर्व फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून आणि विक्रांत केणे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा करण भगत, किशोर पवार, त्यानंतर शैलेश शेलार आणि तमाम विक्रांत केणे प्रतिष्ठान आणि क्रिकेट संघ आयरेगाव यांच्या माध्यमातून त्याच्या त्या आठवणी, त्याचं ते कार्य पुन्हा एकदा जागा व्हावा आणि त्याला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित व्हावी, त्यासाठी हा श्रद्धांजली चषक 20-18 पर्व पहिलं तुम्हाला पाहायला मिळतं. 40 धावा मोनिश फलकावरती लागलेत, अजून एक षटक बाकी आहे. 15-17 धावीचा कुठेतरी प्रयत्न असेल या षटकामध्ये. अटॅक नक्कीच केला जाईल, टीमला धोका गोलंदाजाला ठोका हा मनमंदा नक्कीच वापरला जाईल मोनिश मुंडे आणि करण बेडेकर कडनं. शेवटचा डेट ओव्हरचा षटक घेऊन येतोय अनिकेत पाटील अफाट गुणवत्ता या खेळाडूकडे. शॉर्ट ऑफ लेंथ होता करणसाठी, बिगिट केलाय, चेंडू जातोय, लॉंग लेग सीमा रेषा बाहेर. करण बेडेकरचा सोडलेला झेल आता कुठेतरी विचार करण्यास भाग पाडतोय. दिवा संघाला एका खेळाडूनं चूक केली आणि त्या एका चुकीची किंमत 11 खेळाडूंना आणि खास करून मी तर मला गोलंदाजांना मोजावी लागतीय. 6 धावा षटकार करणच्या बॅटमधनं. थँक्यू. पहिल्याच बॉल वरती वेलकम टू ग्राउंड स्वागत केलं षटकार रणकरण बेडेकरना अनिकेत पाटीलच. अनिकेत वरती नक्कीच दडपण असेल, त्याचा कमबॅक करतोय का हा चेंडू. अजून एक मोठा फटका, मतलब उंची जास्त अंतर कमी, क्षेत्रक्षक चेंडू खाली आलाय, डीप मिड विकेटला अतिशय सुरेख झेल रोशन पाटील कडनं टिपला जातोय, रोशन भगत कडनं आणि फलंदाज मतलब त्या ठिकाणी बाद झाला. बिग विकेट करण बेडेकर मैदानाच्या बाहेर. पनवेल गाडी बोलते मैमा. 12 चेंडू आणि 28 धावेची एक वादळी खेळी या ठिकाणी केली आहे करण ना. जेल सुटला त्यानंतर करणच्या बॅट बन आलेले ते दोन षटकार मात्र खूप उपयुक्त ठरले. 46 धावा फलकावरती आलेत. शकेल गावदेवी आगासन संघ. हा चेंडू अनिकेतचा स्वतःला बॅकफूटला आणल्यानंतर बॅकलिफ खाली ठेवली, फेकी किती चांगली आली तुम्ही पाहू शकाल. रोशन भगत इम्प्रेस करतोय ऍज अ फिल्डर, नक्कीच मन जिंकताना तुम्ही काल पाहिलं होतं वाकण टीमच्या बाजूने ऋषिकेशला, त्याचबरोबर काल तुम्ही पहिल्या दिवशी पाहिलं जुनी डोंबलीच्या बाजूने ज्ञानेश्वरला, त्यानंतर विशालला तुम्ही पाहिलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच यामध्ये दाखवत असताना गौरीपाडा टीमच्या बाजूने मयूरनं सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण यामध्ये केलं होतं. सर्रा बॅटनं खेळले, फिल्डर आहे त्या ठिकाणी आकेश, मध्ये यावेळी स्वतःला सिद्ध करतोय, यावेळी चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज मध्ये त्या ठिकाणी बाद झालाय. 6व्या क्रमांकावरती जो आला तो बाळाराम मध्ये या ठिकाणी बाद झालाय. डीजे फलंदाज या ठिकाणी मध्ये बाद झाला. पहिल्या बॉल मध्ये षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर मध्ये पुन्हा एकदा विकेट मिळतीय
अनिकेतला फुल टॉस आहे, मोनिश सारख्या फलंदाजाला फुल टॉस द्याल तर हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. संधी होती फुल टॉस वरती बिग हिट करण्याची आणि यावेळी मात्र मोठा फटका. या सिद्धस चेंडूसी मारेशा बाहेर अफलातून फटका षटकार. थँक्यू. मॅच बॉल नक्कीच त्या ठिकाणी परत आलाय आणि अजून एखादा मोठा फटका आला तर मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकेल. गादवी आगासन एकदा टाळ्या उद्या मोनिशसाठी. मोठ्या फटक्याची मी म्हणाल नक्कीच गरज होती आणि निर्णय क्षणाला मोनिशचा बाट बनलेला हा षटकार 53 धावेवरती पोहोचवतोय गावदेवी आगासन टीमला. आणि शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी असेल. कोणतं रौस्य दडलं असेल येणाऱ्या चेंडूवरती. फलंदाज हल्ला चढवेल की कमबॅक करेल अनिकेत. अजून एक मोठा फटका मध्ये यावेळी मिस टायमिंग शॉट आहे. रोशन भगत येतोय बरोबर डीप मिड विकेटला. अजून एक चांगला झेल पुन्हा एकदा इम्प्रेस केला रोशननं. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आले होते 53 धावा आणि या मॅच मध्ये सुद्धा 30 टोटल फलकामध्ये पाहायला मिळेल. 53 आणि 54 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करतोय दिवा टीम समोर. करण बेडेकर, नागराज मुंडे, ओमकार मोनिश, त्यांना बाळारामचा आणि निल्सन मडवीचा गावदेवी आगासन. वळू आपण व्यासपीठाकडे. अनिल जी मडवी नक्कीच या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान या मंचावरती केला जाईल. नक्कीच मी विनंती करतोय या ठिकाणी आमचे शैलेश दादा शैलार यांना आपल्या शुभ हस्ते अनिल जी मडवी नक्कीच यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करायचं आहे. नक्कीच जे आयरे गावाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अनिल जी मडवी या व्यक्तिमत्वाचा त्यानंतर अजून एक शुभ सन्मान या मंचावरती आपण करतोय. आगासन टीमचे बिग सपोर्टर आणि क्रिकेटवरती ज्यांची निष्ठा आहे, क्रिकेटवरती ज्यांचा खूप प्रेम आहे, ते आपल्या सर्वांचे लाडके आणि आमच्या पाठीवरती नेहमीच मायेचा हात ठेवणार आहे नामदेवजी काका बेडेकर. नक्की त्यांचा सन्मान मंचावरती केला जाईल. मी विनंती करतोय काकांना या आपण रजिस्ट्रेशन बॉक्समध्ये आपला सुद्धा सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये ज्यांना तुम्ही पाहताय मी विनंती करतोय करण भगत यांना आपल्या शुभ असते मायाची भगवी शाल या ठिकाणी परदन करायची आहे. नामदेव बेडेकर या व्यक्तिमत्वाच्या खांद्यावरती एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे. अनेक वर्ष झाली आजही मात्र तेवढंच प्रेम आहे त्यांचं क्रिकेटवरती आणि सातत्यानं मोटिवेशन देत असतात. एक छोटस तुळशीचं वृंदावन सुद्धा या ठिकाणी रोपटं दिलं जात आहे. भारतीय परंपरा नक्कीच या ठिकाणी जोपासली जाते. ही संकल्पना खूप चांगली आहे. कौतुक करेल आमचे आयोजक करण भगत, त्यानंतर शैलेश शेलार, अक्षय केणे, विनायक पाटील, त्यानंतर आमचे संदीपदादा पाटील असतील, हर्ष तेलंग असतील, रोशन संते असतील आमचे समालोचक, त्यानंतर नरेंद्र मडवी, त्यानंतर जितेश पाटील, देवेंद्र मडवी, मयूर मडवी या सर्वांच्या अथक परिश्रमानं. त्याचबरोबर एक नाव मी म्हणाल या ठिकाणी मिस आहे आमचे किशोरदादा पवार. नक्कीच ते सुद्धा खूप मेहनत करतात. नक्कीच या ठिकाणी मात्र त्यांच्या अथक परिश्रमानं ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलं सेशन या ठिकाणी पूर्ण झालंय. फलकाबादी धावा लागले 53 आणि 54 धावीच लक्ष या मॅच मध्ये पार करायचंय ते म्हणजे दिवा संघाला. दिवा संघ नक्कीच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व लाडक्या रसिकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आकाशक एक तारा आपला असावा, थकलेले डोळे उघडतात समकून दिसावा, एक छोटीशी दुनिया आपली असावी आणि तुमच्यासारखी जीवलग माणसे तिथे नेहमी दिसावी. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. नक्कीच या ठिकाणी एक कार आहे
निकिस त्याचा त्रास होतोय. I-20 आहे निकिस, ज्या कोणाची असेल निकिस. आमचे अजय भंडारी आहेत निकिस, थोडीशी बाजूला करायची आहे निकिस. आमच्यात मान्यवर आहेत ते, चांगले खेळाडू दुसऱ्या संघाचे. आणि या ठिकाणी शुभागमन झालंय प्रशांत म्हात्रे नांदिवली संघाचा, या कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल जगताचा एक अनमोल सितारा. अफाट क्लास आहे त्याच्याकडे. आणि खास करून मी म्हणाल स्पोर्ट्समॅन स्पिरिट जे काय असतं ते अनेक वेळा पाहिलंय नांदिवली टीमच्या बाजूने खेळताना प्रशांत दादाकडनं. याच्या दादा व्यासपीठावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. आणि टॉस साठी आपण या ठिकाणी कॉल करतोय विक्रांत पाटीलचा चोळेगाव, प्रतीकचा चोळेगाव संघ. तर त्या टीमला फाईट करेल अजय पाटील प्रशांत तांदळीचा बेतवडे संघ. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन, लेट्स कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. आणि वळूया मॅच कडे जिथे संघर्ष सुरू होत आहे. 54 धावेचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. आदेश आणि त्याला साथ देतोय फलंदाज सुमित ना सेकंड इनला. गोलंदाज तयार होईल पहिला षटक घेऊन. कॅप्टन ऑफ द टीम, संघाचा नेता, संघाचा तारणहार, संघाचा प्रमुख खेळाडू नागराज मुंडे, मोठं नाव आहे. नक्कीच केजूला कुठेतरी मिस करत असेल गावदेवी अगसन टीम. केजू एक चांगला खेळाडू आहे, पाहिजे त्याच्या अनुपस्थितीमध्ये कशी कामगिरी करतोय. सारा बॅटने खेळले, लॉंग ऑफला फिल्डर होते ओमकार, त्याला बीट करून चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. पहिल्याच बॉल मध्ये दमदार सुरुवात करून दिली आदेशन दिवा संघाला 4 धावा. थँक्यू. आज गुरुवार म्हणजे साईनाथ महाराजांचा दिवस, त्यांची आठवण कुठेतरी करून दिली जाते. अजून एक मोठा फटका, मग उंची या बॉल मध्ये जास्त, फिल्डर आलेत खूप वेगानं, सोपा जेल होता, मग कॅरी करू शकले नाहीयेत आणि जेल त्या ठिकाणी मिस केलाय. इथे म्हणजे निल्सन मडवी सारखा तुमच्याकडे एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, निल्सन मडवीला मी तर थंडी असेच्या बाहेर थांबायला हवा. मग त्या ठिकाणी सोपा झेल मिस केलाय, फिल्डर होते किशोर. या ठिकाणी संधी होती मी तर म्हणा किशोरला, कारण एक मोठा फलंदाज दिवा संघाचा आदेश. जेव्हा जेव्हा मैदानात थांबले तेव्हा तेव्हा फ्लाइंग स्टार्ट, एक दमदार सुरुवात करून दिली आहे. आणि चौकार, त्यानंतर मग सुटलेला झेल आणि त्या झेलचं रूपांतर 2 धावेमध्ये झालं. आणि संदेश पाटील आयरेगाव यांचं ठिकाणी शुभागमन झालं. या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. नागराज मुंडे तयार होतो उजव्यातानं. हा चेंडू नागराजचा, यावी प्रॉपरली टायमिंग, करणचा जेल सोडला तवी करणनं दाखवला षटकार. आणि मी का थांबू हे दाखवत असताना माझा जेल सोडलाय आणि मी सुद्धा दाखवेल षटकार. आणि 7 धावा या शॉट वरती आलेत आदेशच्या बॅट मधनं. एक चौकार, त्याच्यानंतर एक डबल आणि त्यानंतर आलेला लगेच हा मोठा फटका षटकार. एक चांगला स्टार्ट देतोय दिवा संघाला. टीमची टोटल षटकाराने पुढे सरकली आहे. फलकावरती 10 धावा लागलेत 12. पाहू शकाल तुम्ही आज केजू टीम मध्ये नाही आहे, लगेचच किती दबाव येतोय कारण P1 षटक नेहमीच हाताळायचे केजू मुंडे. मग आज नागराजला कमबॅक करावा लागेल कारण टार्गेट कुठे थोडस छोट आहे. फक्त 54 धावा तुम्ही सेट केलेत, त्या डिफेन्स करायच्या असतील तर पावर मध्ये विकेट कॅरी कराव्या लागतील, धावा रोखाव्या लागतील संघनायक नागराज मुंडेला. सेकंड मध्ये आदेश भगत. हा चेंडू लाईन कुठेतरी मी म्हणून मिस केली आहे गोलंदाज नागराजनं. आमचे रमेश माते सागावचे जे ऑफिशियल पंच आहेत आम्हाला दाखवत असताना हा चेंडू निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह डिलिव्हरी. आणि यावी मध्ये अवंतच्या स्वरूपाने 1 धाव फलकावरती येईल. टीमची टोटल स्कोर कार्ड मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 13 54 धावेचा पाठलाग करताना. हा चेंडू फुल टॉस, अतिशय चांगला फटका, फिल्डर इथं डीप मध्ये खूप वेगानं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातकी ठरेल का. मत फेकी थोडीशी जास्त फ्लाय होऊन आली, थोडासा चेंडू आकाशात न आला. जर पार्लर तो या ठिकाणी आला असता ते कुठेतरी सुमितला टार्गेट करू शकले असते ओंकार. मग यावेळी मिळतील 2 धावा, एक झेल सुटला आणि लगेच मॅच टर्न झाली.
काल एक जेल सोडला देसाई संघानं तेव्हा सुद्धा सामना जिंकला संदर्भ टीम ना मागच्या मॅचच्या सत्रामध्ये जेल सुटला करणचा त्या करणनं चांगली कामगिरी केली आणि आदेशचा जेल सुटलाय आणि तो सुद्धा स्वतःला या ठिकाणी सिद्ध करतोय. एक चूक झाली त्यानंतर मध्ये इम्प्रोव्हायझेशन आणलं आपल्या खेळामध्ये. आदेश भगतनं एक षटकानंतर पुन्हा या दोन धावा फलकामध्ये लावतोय. हा चेंडू खूप चांगला आहे, कौतुक करेल. या बॉल मध्ये मात्र भेदकता होती, आक्रमकता होती या बॉल मध्ये. ज्या क्षणाला चेंडू नागराजच्या हातामधून निघला त्या क्षणाला मध्ये या बॉल मध्ये भेदकता होती ती पाहायला मिळाली. कारण चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर वळाला, लाईन खूप चांगली होती. अशीच गोलंदाजी करावी लागेल नागराज मुंडेला जर तुम्हाला धावा रोखायचे असतील. दिवा टीम समोर यावेळी चांगला फटका. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि गुणवत्तेच्या आधारावरती स्वतःच्या फलंदाजीचं सादरीकरण, स्वतःचं कौशल्य दाखवत असताना आदेश भगते नाव पूर्णपणे सहा चेंडूंचा सामना केला पहिल्या षटकामध्ये आदेशनं आणि एक चौकार एका षटकाराच्या मदतीनं तब्बल 17 धावा फलकामध्ये जमवलेत आणि सामना कुठेतरी थोडा समय खुला केलाय. 54 धावेचा पल्ला पार करताना एक दमदार सुरुवात करू दिली आदेश भगत आणि सुमित भोईरनं जय गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा बी या संघाला. आपण म्हणतोय व्यासपीठावरती नक्कीच डोंबिवलीचं क्रिकेट नक्कीच ज्याच्या नावानं जाणलं जात नंदिवलीचे प्रशांत म्हात्रे यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. अनिलजी मडवी नक्की त्यांच्या शुभ असते हा सन्मान आपण करतोय प्रशांत म्हात्रेचा. एक चांगला खेळाडू आहे, कल्याण डोंबिवली ग्रामीणचं नाव नक्कीच नांदिवली गावाला एक मोठं वैभव त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावरती त्यांना मिळवून दिलाय आणि त्याचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मायाची भगवी शाल, एक प्रतिम तुळशीचं रोपट, भारतीय संस्कृतीचा वारसा, भारतीय परंपरा नक्कीच या ठिकाणी जपण्याचा एक प्रतिम संकल्पना. तुम्ही पाहता आमचे आयोजक विक्रांत किणे प्रतिष्ठान क्रिकेट संघ आयरी गावांच्या माध्यमातून. त्यानंतर अजय मडवी उसाडणे नक्की त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. अनिलजी मडवी यांच्या शुभ असते नक्कीच आपण त्यांना सन्मानित करतोय. मायाची भगवी शाल नक्कीच या ठिकाणी परिधान केली जाईल त्यांच्या अंगावरती त्यांच्या खांद्यावरती सन्मानित केलं जात आहे. अजय भंडारी नक्कीच उसाडणे संघाचा स्टार प्लेअर आहे. पावप्लेचा दुसरा षटक आणि पहिला चेंडू कुणालचा अतिशय सुरेख होता, लाऊडली अपील सुद्धा झालं होतं कुणालकडनं आणि पहिल्याच बॉल वरती सुरुवात चांगली केली आहे. आणि मी सातत्यानं सांगत असतो वेल बिगनिंग हॅव डन, सुरुवात चांगली झाली की शेवट कुठेतरी गोड होत असतो आणि या षटकाला मध्ये चांगली सुरुवात केली आहे. सुमित भोईरला एका जागेवरती थांबून ठेवलंय जो एक आक्रमक फलंदाज या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचा दिवा संघाचा गोलंदाज तयार. हा चेंडू सुमित साठी डाव्यातचा फलंदाज कसा असावा आणि फटके कसे दाखवावे हे दाखवत असताना सुमित भोईर षटकारानं सुरुवात करतोय. बरोबर बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरनं चेंडू सीमा रेषा बाहेर जातोय. अफलातून टायमिंग षटकार. आणि या षटकारानं टीमची टोटल वेगाने पुढे जाईल 23 धावा फलकावरती आणि बनवायच्या 54 म्हणजे अजूनही गरज आहे विजयासाठी 31 धावेची दिवा संघाला. 54 धावा टार्गेट मी मला जास्त सोपं नव्हतं म्हणजे ते टार्गेट कुठेतरी इझी बनवलं जात आहे. कारण क्रिकेट किती इझी आहे आपल्यासाठी हे दाखवत असताना आदेश भगत त्यानंतर सुमित भोईरे नाव दिवा बी संघाच्या बाजूनं चांगली दमदार फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतीय. गोलंदाज तयार कुणाल पहिला चेंडू नेताव त्यानंतर लगेच मोठा फटका बिगिट सुमितनं केला षटकार. अजून एक मोठा फटका सुमितच्या बॅटमध्ये मिस टायमिंग आहे. ओमकार पुढे सरकले अजून एक झेल सुटलाय. सामना कसा जिंकेल गावदेवी आगासन कारण एक झेल सोडला आदेशचा त्या आदेशनं चांगला खेळ केला. झेल सुटला लगेच स्वतःला सिद्ध केला षटकारानं आणि आता पाहिजे सुमितचं सुटलेला झेल
पुढे काय वाढून ठेवतंय अगसन टीम साठी। हा चेंडू मात्र चांगला होता या बॉल मध्ये, क्रिकेटचा जो ब्रह्मास्त्र आहे खोलवट टप्पाचा चेंडू, नक्कीच तो चेंडू होता। कुणालचा कम बॅक केलाय कुणालला, पावर प्ले मध्ये जर अजून दोन चेंडू कुणालला चांगले हाताळले तर मात्र त्यानंतर कुठेतरी संधी असेल संघर्ष करण्यासाठी। येणाऱ्या बाकीच्या तीन षटकामध्ये अगसन टीमच्या येणाऱ्या गोलंदाजांना, त्यांचा नागराज मुंडे त्यानंतर सेकंड स्पेल मध्ये आले आणि चांगला षटक हाताळलं, विकेट जर कॅरी केला तर हा निसटलेला सामना पुन्हा एकदा आपल्या बाजूने वळवू शकेल, सामना टर्न करू शकेल। क्रिकेट इज अनसर्टेनिटी ऑफ द गेम आणि चित्तानं भरलेला हा क्रिकेटचा दर्जेदार खेळ, एक रोमहर्षक संघर्ष नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय। कारण क्रिकेटचा क्रेज खूप मोठा झालाय, क्रिकेटचा स्टँडर्ड खूप उंचावल्यामध्ये यावेळी लाईन मिस केली आहे, कधी क्षेत्रक्षण चुकीचं होत आहे, कधी गोलंदाजावरती दबाव येतोय। जर तुमच्या संघाचा प्रमुख खेळाडू जर नेहमीच तुम्हाला सावरत असेल, जर तो टीम मध्ये नसेल तर संघावरती कसा दबाव येत असतो नक्कीच चित्र तुम्हाला पाहायला मिळत आहे। कारण अगसनचा हिरा केजरीवाल संघामध्ये नाही आहे। हा चेंडू लास्ट मोमेंटला लेट कट खेळले, यावेळी चांगला झेल टिपलाय बॅकफुट पॉइंटला, फिल्डर होते त्या ठिकाणी किशोर आणि फलंदाज मात्र बाद होईल। डावा हाताचा एक षटकाराचा खेळ ज्यानं केला त्या सुमित भोईरचा डाव त्या ठिकाणी संपलाय। पहिला ब्रेक तो मेंदू लाय कुणाल अगसन टीमला। चला चोळीगावचे कॅप्टन, हा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, त्यानंतर बेतवड्याच्या कॅप्टनला सुद्धा टॉस साठी तुम्हाला यायचं आहे। बेतवडे संघाचे कॅप्टन अजय पाटील, प्रशांत जर या ठिकाणी कोणी असेल तर टॉस साठी यायचंय बेतवडेच्या कॅप्टनना। त्यानंतर टॉस साठी आपण कॉल करूयात चोळीगाव संघाला। कल्याण डोंबिवली ग्रामीण मधला एक अतिशय मोठा संघ, विक्रांत पाटीलचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, जय जोशीचा संघ पाहायला मिळेल चोळेगाव। टॉस साठी यायचे दोन्ही कॅप्टनना। टीमची टोटल फलकावरती लागली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल 26 आणि यावेळी चांगला फटका आलाय ओमकार, येतो खूप वेगानं चांगलं क्षेत्रक्षण झालाय ओमकार कडनं आणि दोन धावा नक्कीच या ठिकाणी मिळतील दीपक भगतला आणि दोन षटक पावर प्लेची कम्प्लीट झाली आहेत। तर दोन षटकामध्ये आपण कंपॅरिझन केलं अगसन आणि दिवा संघाला, ज्यावेळी फलंदाजी करत होता अगसन संघ त्यावेळी दोन षटकामध्ये धावा होत्या फक्त आणि फक्त 17 आणि दोन गडी बाद झाले होते आणि या ठिकाणी दोन षटकामध्ये धावा जमवलेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल 28 आणि फलंदाज फक्त एक बाद झालाय, म्हणजे कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय जय गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा ब संघ। आणि टीमची टोटल फलकामध्ये लागले 28, अजूनही गरज आहे तुम्ही पाहू शकाल येणारे चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये विजयासाठी 26 धावेची दिवा संघाला, म्हणजे सामना अजून संपला नाहीये फक्त संघर्ष मोठा झालाय अगसन टीम साठी। थँक्स डीजे अग्रिकुलांचं कुलदैवत, एकविरा मातेची आठवण या ठिकाणी करून दिली जाती आहे। कर्ल्याच्या डोंगरामध्ये वसली अग्रिकुलांची एकविरा माऊली आणि अग्रिकोळी जातीला धन जन्म देणारी धन्य धन्य ती माझी एकविरा माऊली, एकविरा मातेचं संगीत या ठिकाणी आठवण करून दिलं जात आहे। आणि किरण बेडेकर नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल, ₹2000 कॅश प्राइज आहे किरण साठी आमचे आयोजकांच्या भूमिकेमध्ये, ज्यांना तुम्ही पाहताय किशोरदादा पवार यांच्याकडनं ₹2000 कॅश प्राइज असेल। गोलंदाजासाठी आणि गरज मी म्हणाल विकेट टेकर गोलंदाजीची, त्यांची या ठिकाणी विकेट कॅरी झाल्या तर मॅच मध्ये टर्न करू शकेल, पुन्हा एकदा कमबॅक वापसी शिरकाव करू शकेल या ठिकाणी गावदेवी अगसन। 17 चेंडू आणि 26 धावा, क्रिकेटचा थर्रार तुम्हाला अजूनही मॅच मध्ये पाहायला मिळतोय। हा चेंडू सुद्धा सुरेखे स्विंग आक्रमण तुम्हाला पाहायला मिळतंय। आदेश भगत ज्यांना आतापर्यंत फलंदाजा जी करताना गोलंदाजांची कत्तल केली, आता त्याच फलंदाजाला एका जागेवरती थांबवलंय, कारण फुटवर्क नाहीये
गोलंदाज चेंडूला दूर ठेवतो. नॅशनल लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळतो गोलंदाज बंटीकडे आणि यावी लेग बिफोर विकेट एलबीडब्ल्यू फलंदाज बाद होतोय. महत्वाचा मोहरा टिपलाय गोलंदाजी करताना बंटीनं आणि फलंदाज बाद होतोय. सलामीला आलेला आदेश भगत दुसरा धक्का दिवा क्रिकेट संघाला. थँक यू डीजे. नऊ चेंडू आणि सोळा धावेची एक चांगली खेळी केली. जर आदेशचा झेल टिपला असता तर नक्कीच कुठेतरी मात्र संघर्ष मी मोठा झाला असता दिवा टीम साठी. मग आदेशला जीवनदान दिलं, सुमितला सुद्धा त्या ठिकाणी जीवनदान दिलं होतं, त्या सुद्धा सुमितनं सुद्धा त्यानंतर मध्ये दोन धावा मिळवल्या. आणि या ठिकाणी मध्ये पाहायचं आत्ता गोलंदाजीसाठी जे आलेत बंटी निघिस त्यानं जर निर्धाव षटक टाकलं तर किशोर पवार यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. विकेट अटिकसाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. पहिला धक्का नक्कीच या षटकामध्ये अजून एक दिलाय आणि एक धक्का दिला होता तो म्हणजे कुणालनं सुमित भोईर या फलंदाजाच्या नावानं दिवा टीमला. आणि आता गरजेचे असतील येणाऱ्या 15 बॉलमध्ये 26 धावा 18 चेंडू 26 धावेची मॅच होती. सामना तर मी म्हणा पूर्णपणे दिवा टीमच्या बाजूने होता. मध्ये ज्या क्षणाला बंटी आले त्या क्षणाला मध्ये बंटीनं अतिशय चांगला खेळ करून आपल्या टीमला मॅच मध्ये परत आणलंय. अनिकेत पाटील सेकंड वरती शॉर्ट ऑफ लेंथ होता याच फटक्यांसाठी तर जाणलं जात. अनिकेत पाटीलला चेंडूला हुकच्या माध्यमातून खेळलेत. डीप फाईन लेग सीमारेषा बाहेर चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. दोन चेंडू अजून मध्ये बाकी आहेत. पाहिजे कम बॅक करतोय का कारण येणारे चेंडू बाकी असतील. 14 गरजेचे 22 धावा पाहिजे. अनिकेतला रोख लावेल का की अनिकेत ज्यानं आक्रमक सुरुवात केली आहे तो सातत्य टिकून ठेवेल दिवा टीम साठी. अजून एक चांगला फटका व्हॉट अ ग्रेट शॉट आठवण करून दिली या फटक्यानं एबीटी व्हीलरशी. चेंडू लॉंग लेग सीमारेषा बाहेर अप्रतिम टायमिंग आणि दर्जेदार षटकार वसूल केलाय अनिकेत पाटीलनं 6 धावा. षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल पुढे सरकती आहे वेगानं. हेच तर क्रिकेट आहे. कभी बाजी इधर तर कभी बाजी उधर अप अँड डाऊन्स नगीचा क्रिकेट मध्ये लपलेला असतो. चढाव आणि उतार मध्ये सामना कुठेतरी टर्न केला होता ज्या गोलंदाज बंटीनं त्याच गोलंदाजाला टार्गेट केला. आल्या आल्या हल्ला चढविला आणि या ठिकाणी मात्र एक चौकार आणि एक षटकारानं सामन्याला कलाटणी दिली आहे. ज्या क्षणाला पहिल्या बॉल वरती रोशन चौकार दाखवला तेव्हाच मी बरेचसे दक्षिण ठेवायला हवे होते डीप मध्ये फाईन लेग लॉंग लेग ला तेव्हा कुठेतरी दबाव आला असता अनिकेत वरती. कारण गोलंदाज तुम्हाला पाहू शकाल नॅशनल लेग ब्रेक करतोय पडल्यानंतर चेंडू बाउन्सून आतमध्ये येतोय. फलंदाज नक्की शपलून फटके दाखवतील हे माहिती होतं आगसनच्या कॅप्टन नागराजला. आणि अशा वेळी मात्र कुठेतरी थोडासा गेम प्लॅन मी मध्ये चुकला आणि आलेला महत्वाचा षटकार पूर्णपणे दबाव बाजूला सारतोय दिवा संघावरून. आता गरजेच्या जिंकण्यासाठी 16 धावा. हा चेंडू मध्ये चांगला होता. यावेळी चेंडू मध्ये भेदकता होती. काहीसा बॉल आतमध्ये आला आणि 3 षटक या ठिकाणी पूर्ण झाली आहेत. टीमची टोटल फलकावरती 38. येणारे 12 चेंडू 16 धावेची गरज. टॉस या ठिकाणी केला जाईल व्यासपीठावरती. नामदेवजी बेडेकर ज्या अगसन संघाचे पाठीराक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. बेतवडे आणि त्या टीमला फाईट करेल सोळेगाव संघ. निघिज आमचे रोशन संते त्या ठिकाणी जॉईन होतील ओपिनियन साठी दोन्ही कॅप्टन सोबत. जायचे रोशन नक्कीच ओपिनियन होणं हो सुद्धा तेवढंच गरजेचं असेल कारण मॅच तेवढी महत्वाची आहे. टीम मीटिंग कॉल करतोय गावदेवी आगासन. 12 चेंडू 16 धावा रोखायच्या आहेत. आपण जाऊयात मंचावरती टॉस साठी आमच्या रोशन संतेकडे. तर बेतवडे संघ नाणेफेकी जिंकलाय का निर्णय असे आपला
आमचा क्षेत्ररक्षण निर्णय असेल नक्कीच पाच षटकांचा सामना असेल तर किती धावांनी ते रोखण्याचा प्रयत्न करेल या 20 चोळेगाव संघाला आम्ही कमीत कमी 50 ते 55 धावपर्यंत त्याचा रोखण्याचा प्रयत्न करू कारण की त्यांची बॅटिंग लाईनअप चांगली आहे आणि आमचे बॉलर पण थोडे आज कमी आहेत त्याच्यामुळे 50 ते 55 आमचा टार्गेट असेल नक्कीच कोणते प्रमुख गोलंदाज असतील त्यांच्यावरती जिम्मेदारी असेल आजच्या दिवसामध्ये तानाजी पाटील आणि अजय पाटील या तीन षटकात त्यांचा कमी रन रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल नक्कीच चांगलेच आयोजन आहे कारण की पहिलं वर्ष आहे स्पर्धेचं आणि त्यामानाने खूपच चांगलं आयोजन असेल आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अजून काहीतरी नवीन बघायला भेटेल धन्यवाद तर भैया आपण हा चोळेगाव संघ संघ आपण पाहतोय तर प्रथम फलंदाजी करतोय चोळेगाव संघ तर पाच षटकांचा सामना असेल तर किती धावा सेट करण्याचा प्रयत्न असेल बलाढ्य संघ आपण पाहतोय बेतेवडे संघ अतिशय नामांकित संघ आहे तर त्यांच्या समोर पाच षटकामध्ये किती धावा सेट करण्याचा प्रयत्न असेल आमचा 60 ते 70 धावांचा प्रयत्न असेल आणि विक्रांत पाटील आमचे प्रमुख फलंदाज असतील नक्कीच या आयोजनाबद्दल सुंदर असं आयोजन पहिलंच वर्ष आहे चांगलं आयोजन आहे नक्कीच दोन्ही संघ हार्दिकाधिक शुभेच्छा असतील तर माहिती येते ती म्हणजेच बेतवडे संघ नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तर आमंत्रित केले म्हणजे चोळेगाव संघाला फलंदाजीसाठी ओल टू कॉमेंट्री बॉक्स थँक्यू रोशन नक्कीच एक प्रश्न रोशननं विचारलाही नव्हता मी माझ्या चोळेगावच्या कॅप्टनला की तुमचे प्रमुख फलंदाज कोण असतील तर आधीच सांगितलं की विक्रांत पाटीलकडनं मला अपेक्षा असतील कारण खेळ तसा विक्रांत पाटीलचा तेवढं सामर्थ्य तेवढं नेतृत्व त्यांना मिळून दिलंय आणि किती अपेक्षा तुम्ही पाहू शकाल तुमच्या चांगल्या खेळाडूकडनं करत असतात तुमचे कॅप्टन आणि तुमचे संपूर्ण पाठीराखे नक्कीच लक्ष लागलं असेल विक्रांत पाटीलच्या बॅटकडे चोळेगावच्या समर्थकांचं त्या विकेटवरती 55 ते 60 डावा फायटिंग टोटल नक्कीच असेल पाचे काय नक्कीच गेम प्लॅन नेक्स्ट मॅच मध्ये बनवेल नाणेफेक जिंकल्यानंतर प्रशांत तांडेल अजय पाटील चहा बेतेवडे संघ 12 चेंडू 16 धावीची गरज कुणाला आहे फुल टॉस चांगला फटका ऑफ ड्राईव्ह केला फिल्डरनं त्या ठिकाणी वेग घेतला 12 चेंडू 16 धावा तुम्हाला रोखायचे असतील अशा वेळी क्षेत्ररक्षण हाय स्टँडर्ड दाखवावा लागेल दबावाखाली आणावं लागेल दिवा संघाला विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल अगसन टीम साठी कुणाला कारण संघर्ष कुठेतरी मोठा झालाय आयुष्याचा डाव जसा मोठा असतो आयुष्यामध्ये प्रत्येक दिवसामध्ये 24 तास असतात त्या 24 तासामध्ये अनेक आठवणी अनेक संकट तुमच्या समोर येत असतात त्या संकटांमध्ये मात करून तुम्हाला आयुष्य तुमचं जशा प्रकारे सजवायचं असतं तसंच एक क्रिकेट आहे ज्यामध्ये प्रत्येक बॉल तुमच्यासाठी नवीन नवीन संघर्ष नवीन नवीन संकट तुमच्या समोर घेऊन येईल मग तुम्हाला जर हे क्रिकेट जर नक्कीच एन्जॉय करून विजयाचा आनंद लुटायचा असेल तर मात्र गोलंदाजी चांगली करत असताना क्षेत्ररक्षण तेवढं सुंदर करावं लागेल गावदेवी अगसन टीमला 11 चेंडू 15 धावेची गरज अनेकच स्ट्रायकरवरती शॉर्ट ऑफ लेन मोठा फटका चेंडू जातोय लॉंग लेग सी मारे शब बाहेर अनिकेत शब बॅट मधन हा दुसरा चौकार आणि या चौकारांना जे प्रेशर आलं होतं ते ट्रान्सफर केलं रिलीफ केलं प्रेशर पूर्णपणे गोलंदाजावरती ढकललंय आणि या 4 धावीच्या मदतीनं समीकरण बदललं जातंय येणारे चेंडू 10 आणि आता गरजेचे 10 चेंडूमध्ये 11 धावा विजयासाठी दिवा संघाला 10 चेंडू आणि 11 धावा आणि कितला शॉर्ट ऑफ लेन जे 2 चेंडू मिळाले दोन्ही चेंडू आणि कितनं हुकच्या माध्यमातून फेकून दिले लॉंग लेग आणि फाईन लेग मध्ये नंतर एक षटकार एबीडी स्टाईल दाखवला होता अनिकेतनं हा चेंडू अनिकेत क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल आर आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी संयम मी दाखवलाय आणि जिम्मेदारीही उचलली आहे आणि आपल्या टीमच्या लौकिकाला साजेसा स्वतःच्या नावाला नक्की साजेसा खेळ मैदानावरती करतोय अनिकेत पाटील 4th क्रमांकाचा हा फलंदाज ऍज अ मिडल ऑर्डर जेव्हा जेव्हा तुम्ही येताय तेव्हा तेव्हा तुम्हाला संघर्ष करायचा असतो तुमचा संघ ज्यावेळी दबावाखाली येईल त्यावेळी तुमचा संघनायक तुमच्यावरती विश्वास दाखवत असतो आणि तो विश्वास सार्थ ठरवला 9 चेंडू आणि 10 धावाची गरज हा चेंडू सुरेखे लाउडली अपील झालंय अपिलामध्ये उत्साह खूप चांगला होता चेंडू जातोय त्या ठिकाणी निर्धाव म्हणजे समीकरण पुन्हा एकदा टर्न होईल पुन्हा एकदा मॅच मध्ये येतोय या डॉट बॉलच्या मदतीनं संघ आगासन चेंडू बाकी असतील या ठिकाणी 8 आणि जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये रोखायचे आहेत या ठिकाणी 10 धावा 2 चेंडू महत्वाचे असतील
हा चेंडू मोठा फटका, मिस टायमिंग आहे, मतलब फील्डर दूरवर आहेत, जोपर्यंत बॅकअप साठी येतील ओमकार करणला तोपर्यंत मतलब दोन धावा, डाव्या त्याचे फलंदाज दीपक नक्कीच त्या ठिकाणी कंप्लीट करतोय. सात चेंडू आणि आठ धावा, येणारा चेंडू निर्धावाला, तर मात्र अजूनही ही मॅच कुठेतरी बनवू शकेल आपल्या टीम साठी. कुणाला गोलंदाज, सात चेंडू आठ धावा, मोठा फटका, मिस टायमिंग आहे, हा झेल खूप महत्वाचा असेल. निल्सन आले, व्हॉट अ ग्रेट कॅच, अतिशय सुंदर झेल, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. आणि हा टिपलेला झेल पुन्हा एकदा या मॅच मध्ये सस्पेन्स कायम ठेवतोय, या मॅचचं रस उलगडत नाहीये, कारण हार नाहीये मंजूर दिवा संघाला, तर जिंकणे जरूर गावदेवी अगसन टीमला. येणारे चेंडू सहा आणि विजयासाठी आठ धावेची गरज. जय गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा या संघाला. डीजे, सहा चेंडू आठ धावा, विचार विनिमय करतोय अगसन संघ, संघना के नागराज आणि पूर्णपणे दहा खेळाडू एकत्रित येऊन त्या ठिकाणी मात्र विचार करतायत की येणार षटक कोणामध्ये द्यायचं. येणार षटक म्हणजे भविष्य असेल, येणार षटक अस्तित्व टिकवण्याची संधी असेल टीम गावदेवी अगसन संघाला. शेवटचे सहा बॉल आणि आठ धावा, आणि क्रिकेटमध्ये अशा धावा रोखताना अनेक वेळा पाहिलंय, कारण जेव्हा जेव्हा मॅच लो स्कोरची असेल तेव्हा तेव्हा मात्र फलंदाजावरती मी त्यामुळे जास्त दबाव असतो, कारण सिंगल डबल बनवणं कुठेतरी कठीण असतं, कारण क्षेत्ररक्षणामध्ये आता भेदकता आक्रमकता पाहायला मिळेल, अटॅकिंग क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल टीम अगसनचा. सहा चेंडू आठ धावा, ऑल द बेस्ट फॉर द टीम, शत गुड गेम. प्रेक्षकांना मध्ये एक चांगली पर्वणी मिळतीय, एक चांगला सामना अनुभवायला मिळतोय अगसन आणि दिवा या दोन बलाढ्य संघामध्ये. स्टँडर्ड ऑफ क्रिकेट, लेवल ऑफ क्रिकेट आणि क्रिकेटचा दर्जा या मॅच मध्ये नक्कीच आतापर्यंत दाखवला. दिवा संघाच्या बाजूनं अनिकेत पाटीलनं तर एका बाजूनं चांगली गोलंदाजी केली कुणालनं, आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कम बॅक करून दिलाय. निर्णायक षटक होतं, बारा बॉल गरजेचे होतं, सोळा धावा, अशा वेळी आठ धावा आणि एका फलंदाजाला बाद केला, आणि आता पाहिजे आठ धावा रोकेल का गोलंदाज किशोर अगसन संघासाठी. पहिला चेंडू किशोरचा, स्टॅकेट मध्ये रोशन भगत, फुल टॉस होता, मॅच ओपन करायला हवी होती, मग सिंगल डबलचा मानस दाखवलं, लिडिंग एज, यष्टी रक्षक चेंडू खाली, अतिशय सुरेख झेल, फलंदाज बाद होतोय. येणारे चेंडू पाच आणि पाच चेंडू वरती आता गर्दीचे असतील आठ धावा विजयासाठी दिवा संघाला. डीजे, फलंदाज बाद झालेत आतापर्यंत चार, आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाज बाद झालेत पाच, म्हणजे ही एक लाईफ लाईन असेल दिवा टीम कडे. मग गोलंदाज पहिला चेंडू फुल टॉस टाकला होता, रोशन भगत प्रॉपरली कनेक्ट करू शकला नाहीये, मोठा फटका दाखवायचा होता रोशनला, मग चेंडू बॅट वरती व्यवस्थित आला नाहीये, पहिल्याच बॉल वरती दिलाय धक्का, आणि हा धक्का खूप मोठा असेल, या धक्क्यानं पराभव स्वीकारावा लागेल की या धक्क्यातनं सावरेल दिवा संघाला. भूषण चौथे उर्फ दया हे नाव, आणि अनिकेत पाटील ज्यानं आतापर्यंत झुंजार खेळी केली आहे, मैदान आतापर्यंत गाजवलाय अनिकेत पाटीलनं दिवा संघासाठी दोन चौकार एक षटकार. अनिकेतच्या बॅट मधून आलाय, चांगला खेळ केला अनिकेतनं, तोच फलंदाज स्टॅकिंगमध्ये असेल. येणारे चेंडू पाच, आठ धावेची गरज, व्हॉट अ ग्रेट मॅच. हा चेंडू अनिकेतसाठी, चांगला फटका, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, लास्ट मुवमेंटला चेंडूचा वेट केला, वेट अँड वॉच क्रिकेट खेळलं, आणि फक्त आणि फक्त दिशा दिली, आणि गोलंदाजाची कत्तल केली या चौकाराच्या मदतीनं अनिकेत पाटीलनं, आणि सामना खुला झालाय. येणारे चेंडू चार, अजूनही जिंकण्यासाठी चार धावेची गरज.
आणि सागर ठाकूर खिडकाळी यांच्या ठिकाणी शुभाग म्हणत आहे. या व्यासपीठावरती अनिकेतचं कौतुक करेल एक पात्री अभिनय दाखवतोय अनिकेत पाडील. अजून एक चांगला फटका अनिकेतच्या बॅट मध्ये विजयाचा चौकार येईल का आणि चेंडू जातोय कॅव कॉर्नर क्षेत्रात सीमा रेषा बाहेर. अनिकेत पाडील या ठिकाणी विजय मिळवून दिलाय. दिवा संघाला 7 चेंडू आणि 23 धावेची एक जुंजार खेळी केली आहे आणि तोच अनिकेत पाटील ठरतोय या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. यायचे अनिकेत पाटील लगेच व्यासपीठावरती आणि क्षेत्ररक्षण सजवायचंय. या मॅच मध्ये नाणेफेकी जिंकली आहे ती म्हणजे बैतवडे संघानं. त्या बैतवडे संघाला विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय. अजय पाटील आणि खेळाडू कक्षामध्ये यायचंय.